चंद्रा गाना मैंने डिलीट कर दिया मोबाइल से, इतना पक गया हूँ मैं देख के। ऐसा लग रहा था कोठा में आ गए, सच में बता रहा हूँ। मला तर वाटतं इकडे पोरी पोरी पण येतात। खय गेल्या त्या पोरी? बहुत स्कोप है सेक्स करने को, बहुत। कोण आहे? पोलीस? ए झोपायला जागा नाही, जावा इकडून गेले। हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय YouTube चैनल, दिस इज ऋतिक संग्रे एंड आई होप यू गाइस आर डूइंग वेल। तो हम लोग मुंबई जाने वाले हैं, मैं अनिकेत और देव, एक कंपटीशन में कम्पीट करने हैं। मतलब हम मुंबई के कोलाबा में जाने वाले थे शॉपिंग करने के लिए, पर बाद में हमें समझा कि मुंबई में कंपटीशन भी होने वाला है, तो हम लोग ने सोचा कि क्यों ना एक तीर में दो निशाने साधे जाए, है कि नहीं। देखो फैक्ट ये है कि ऑन द टॉप पीपल आर कोलाबरेटिंग एंड एट द बॉटम पीपल आर कम्पीटिंग, बट ये एक बात हमें एग्री कर लेनी चाहिए कि किसी भी कंपटीशन में पार्टिसिपेट करने के बाद अगर आपको अच्छा एक्सपीरियंस, अच्छा नॉलेज और बहुत कुछ चीज़ें सीखने मिल रही है, तो वो आपका पार्टिसिपेशन वैल्यूएबल माना जाएगा। कोई माने या ना माने, मैं मानूंगा, मैं खुद। आम्ही जाणार आहोत नेक्स्ट मंथ मध्ये मुंबईला। आपण तिकीट बुक केलेली आहे आणि रात्री जाणार, घुमणार, फर्स्ट क्लास एसी का सपना दिखा के ये दोनों मुझे जनरल के भीड़ में लेके जा रहे हैं। अब क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता हूं। इस भोले से चेहरे पे बिल्कुल भी मत जाना, ये लड़की हमारे ऊपर वाली सीट पे बैठी थी और इसने देव के पैर पे उल्टी कर दी। होता है सर, ऐसा होता है, होता है सर, काय टेंशन घ्यायचं नाही। मला दूर दे, मैं नहीं रहना चाहता। अभी तेरे को मैं उठा के नीचे फेंक डालूंगा। गाइस आपको अवतार दिखाता हूँ, अवतार। और ट्रेन में ये अंकल मिले जो एक स्टेशन आने पे एक मूंगफली खा रहे थे, सोच रहा था कि इनको थोड़ी सी हेल्प कर दूं। कुछ इस तरह हम पहुंच गए विरार में, अब आगे जो होगा देखा जाएगा। सुबह 5 बजे हम लोग घर से निकले थे और अभी शाम के 5 बज रहे हैं। 12 घंटे ट्रैवल करने के बाद हम लोग फाइनली विरार पहुंचे हैं और हमने 4 ट्रेन चेंज करी और हम लोग इतने भूखे हैं ना, हम लोग ने अभी तक कुछ नहीं खाया। अब निर्मल मिलेगा, निर्मल लेने आया है शायद। ही गाड़ी कौन सी मनाई थी? झाला 12 तास झाले, आता पोहोचलो, पण आता बघणार, आता आमची कार आली। चला आता नाही ऐकत, खय गेल्या त्या पोरी? 5:30 ट्रेन निघाली, 5:30 पोहोचले। काय सांगू निर्मल, काय सांगू गीता मॅडम, कुठे गेलो? अभी शाम के 6 बजे, तो अभी खाना खाने के बाद हम एक अच्छा सा होटल ढूंढेंगे और रेस्ट करेंगे। हाँ हाँ, होटल ना ढूंढ रहे, मिल जाएगा। अरे मिल जाएगा रे। गुड मॉर्निंग एवरीवन, तो कल शाम को खाना खाने के बाद हम लोग स्टे के लिए होटल ढूंढ रहे थे। 7-8 घंटे लगे, हमने पूरा विरार छान मारा, कोई भी लड़कों को स्टे करने के लिए होटल ही नहीं दे रहा है।
सब लोग पूछ रहे थे कि कपल है क्या, तो हम लोग बोल रहे थे कि नहीं सिर्फ दोस्त है, आज के लिए स्टे करना है, तो बोल रहे थे कि सॉरी सर नहीं हो सकता, सिर्फ कपल के लिए है। मतलब कपल्स को विरार में बहुत स्कोप है, सेक्स करने को बहुत स्कोप है विरार में। दोस्तों क्या चल रहा है तुम्हारे राज्य में? ओए ला कुठे लांबून आला हुनी, काय होते आमच्या सोबत गीता मॅडम, काय सांगू कुठे कुठे राहला। बट आखिर में ओयो मिला, अभी हम लोग ओयो में रह रहे हैं, बहुत सही और थोड़ा कूल मस्त है रूम, पर ओयो में रहना पड़ रहा है वो भी लड़कों के साथ। गुड मॉर्निंग, ठंडे ठंडे मूड में मी पण आलो गरम पाण्याला। और मजे की बात यह है कि पानी गर्म नहीं है ऊपर से क्या एसी, बराबर एसी ऊपर से ही है। खिड़की गोल गांव वाले ने समझ दे एसी लाओ यार, खिड़की गोल चलना यार। आई सुने ये क्या देख लिया, मला तर वाटतं इकडे पोरी पोरी पण येतात, इथे असंच पोरी पोरी येतात। काय माहित या काकडी काय काय बघितलं नसेल त्याच्या आयुष्यात, ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी जिंदगानी। चौताले शिव शंभू नाही क्वालिटी वाले हैं बंडाई से, क्वालिटी वाले ते सरकार वगैरह नावा माहिती आहे नाश्त्याची गरज आहे, नाश्ता केलाच पाहिजे। फेसवॉश ओळखीचा दिसतोय, अरे आमचा ठीक आहे, हो कपडे घालेल का ना। तो ये हमारा रूम है, अभी हम लोग चेकआउट कर रहे हैं, अभी जाएंगे निर्मल के घर पे, कुछ खाएंगे फिर निकलेंगे कॉम्पिटिशन के लिए। पहाटे उठून घरातली कामं आवरून एवढ्या सकाळी कोण येते ओयो मध्ये? ओयो मध्ये लोक काय येतात, सगळे लोक आपल्यासारखे नसतात। कोण उगाच, अगर तुम लोग विरार में बीच साइड में स्टे कर रहे हो तो ओयो बेस्ट है, क्योंकि बाकी के सब रिजॉर्ट और सब
लॉज होटल हमने चेक कर लिए, बहुत ही मतलब आपको मजा ही नहीं आएगा वो रूम देख के, बहुत ही अजीब थे, ऐसा लगा कि किधर आ गए अपन, कोठा वाले, ऐसा लग रहा था कोठा में आ गए, सच में बता रहा हूँ। अभी रात नहीं है इसलिए, वरना लाइटिंग दिखा देता उस घर की नहीं उस होटल की। आप ओयो में ही आना, आता हूँ वक्रतुंड महाकाय लाऊंगा, सकाळची गाणी। हर सैटरडे हम लोग हनुमान मंदिर जाते हैं, पर कल का हमारा मिस हो गया ट्रैवलिंग की वजह से, तो हम लोग ने डिसाइड किया कि आज सुबह नहा धो के मस्त हनुमान मंदिर चलते हैं। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमुद निवार सुमति के संगी, कंचन वरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। हाथ बज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंधन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। तुला लाल दिसला ना तिकडे, तिकडे दिसला एकाने घातलेला, त्याचाच घेऊ होता हमारे पास लाल बंदाना नहीं है, लाल बंदाना लेना था और कैप लेनी थी, रेड कैप तो ले ली पर बंदाना मिल ही नहीं रहा था, भाई साहब तो बोलते कुत्रा सुबह। इकड़े इकड़े हाँ होईल ना प्रॉब्लम, तो बसेल का टाइट, अरे तुला असं ना बांधायचं की असं बांधायला हो असं इथं बांधून बघ, ओरिनसारखं बांधतो रे एकदम, होय ना घेऊन टाक, मला वाटतंय नीट बांधायला लागेल, हा बांधू आपण, हो करून टाक। बरादरी फॅमिली रेस्टॉरंट, आता इथे पण आपल्याला घेतलं नाही तर बोलले तर आता कपलवाली, कपललाच घेतो फॅमिलीलाच घेतो, मित्रांना नाही घेत, कोण दुआ उतरला काय करायचं। आम्ही काली माळी गँगची माणसं आहे, कुठच्या गँगची माणसं आहे, काळी माळी, हॅलो माळी, रामदास माळी, लेट गेला तरी पण जिंकलो, कार्टून मध्ये असंच करतात वाटतंय, नोबिता लवकर सही है। तो गाइस ये आज का वेन्यू है कंपटीशन का, ये स्टेप दिखा उधर जीरो मिल जाएगा, ये स्टेप उनको दिखा उधर जीरो मिल जाएगा, तो अगर ये स्टेप तुम्हारे चंद्रा गाने में है अभी के अभी पीछे चेंज करो, ठीक है। चंद्रा गाना मैंने डिलीट कर दिया मोबाइल से, इतना पक गया हूं मैं देख के, और इधर कोई भी आके रील्स नहीं करेगा, महारी टटम टकरा टटम जो भी है वो इधर कोई नहीं आके करेगा, इधर आके तुम लोग कंपटीशन का डांस करोगे, और अगर तुम एक दूसरे को देख रहे हो तो तुम्हें पता होना चाहिए कि तुम जीतने वाले हो या नहीं जीतने वाले हो, ठीक है।
इधर कोई भी 30 सेकंड का डांस करेगा वो सीधा रील्स में दिखा जाएगा. ओके, ऑल द बेस्ट गणपति बप्पा. ठीक है, जजमेंट होने के बाद दिल पे पत्थर रख के मेरे को पूछने आ रहा, मैं पहले ही बोल रहा हूँ. थैंक यू सो मच. ये वैभव सर ने ऐसे बोला ना, ऐसा लग रहा है कि मैं एग्जाम लिखने बैठा हूँ, मेरे जेब में चिट है और उस वो कॉलेज की प्रिंसिपल आके मुझे कह रही है कि हाँ भाई जो भी बोला तगड़ा बोला, बहुत तगड़ा बोला, बहुत ही तगड़ा बोला. मतलब बहुत लोगों को डांस करने से पहले ही हरा दिया, समझ रहे हो, इतना तगड़ा बोला. क्या कहते हो? ऑप्शन ही नहीं है कोई. जितनी मोहब्बत के साथ डांस करते हैं अभी हम लोग का डांस है और थोड़ा तो धक होता ही है, लेकिन सबको होता है, तुम्हें भी होता है. स्मोक नो कोई अजून गए चाय पानी गए बस ठीक है. जी हाँ, हमारा गाना शुरू होते ही खत्म हो गया था. वो दरअसल म्यूजिक सिस्टम में कुछ तो गड़बड़ हुई थी. आवाज बल्ले से आवाज अच्छी आई नहीं थी और इसी वजह से गेंद ऊंची ज्यादा गई, उतनी दूर नहीं गई. लेट्स गो. तुम्ही परफॉर्म केले इकडे आणि हा वाईब म्हणजे काय डोक्यात ठेवून तुम्ही इकडे आले? आम्ही कोकणातून येतो तर आमच्या इथे कल्चर पण बाल्या डान्स साकडी असं केलं जातं, पण आम्ही विचार केला की आपल्या इंडियामध्ये हिपहॉप कल्चर खूप फास्ट ग्रो होत आहे आणि आपली कला जी आहे, आयडेंटिटी आपली मेन, ती मागे राहते. तर आम्ही काय विचार केला की दोन्ही कंबाईन करून पुढे घेऊया. अभिलेषिक गुरु, मी एक सजेशन देऊ, खूप छान करता तुम्ही. तुमचा सेकंड हाफ जो होता ना, तसा तुमचा पूर्ण ऍक्ट पाहिजे होता इन जनरल. का माहित आहे, तुम्ही हिपहॉप पण करता, त्यात तुमचा एंटरटेन फॅक्टर खूप मोठा आहे आणि तुम्ही तिघे खूप एक्सप्रेसिव्ह आहात. तर तुम्ही जर तसा स्टार्ट मस्त केला तुम्ही, मग तुम्ही पूर्ण हिपहॉप रुटीनमध्ये गेलात आणि जिथे ते पायाचा वर आला, हॅलोवाला सीन आला, त्याच्यानंतर तुमचा ग्राफ पूर्ण चेंज झाला एंटरटेनमेंट फॅक्टरमध्ये. तर तुमचा प्लस पॉईंट तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, कारण की तुम्ही तिघे स्वतः करत असाल कोरिओग्राफी, आय थिंक तुम्ही तिघेच एकमेकांना बघता, राईट? तर चौथा माणूस मी नेहमी सांगेल की तुम्ही जर एंटरटेनमेंट फॅक्टरला जास्त वर्क केलं ना हिपहॉपमध्ये, तर तुम्हाला खूप 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 प्लस पॉईंट आहे, कारण की तुम्ही खूप अट्रॅक्ट करता. बघा, जागे होते तर सगळे झोपले होते आणि सगळे जागे झाले, कारण की लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे असतो. आपली इंडिया मास कंट्री आहे म्हणून आपल्याला पुष्पाने KGF आवडतो, तर तो वाला फील पाहिजे. सगळे खूप सिरियस होऊन जातात, खूप असं एकदम विंडो द कल्चर, विंडो एव्हरीथिंग हे सगळं करतात, पण कुठे ना कुठे जो एंटरटेनमेंट फॅक्टर आहे स्टेजवर जो पाहिजे तो मिस होऊन जातोय. कळलं का? म्हणजे येस, डान्सर डान्सरमध्ये मला माहिती आहे, इथे माझे आई बाबा बसलेत, त्यांना बेसिक फाउंडेशन नाही माहिती, त्यांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे, ते त्यासाठी आले तिकडे, तर त्यांना ते दिलं ना आपण, मग ते खुश होतात. त्या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, रत्नागिरीचा फ्लेवर भिवंडीमध्ये, भिवंडी ताली बजाव यार, कम ऑन लेट्स गो. बाद में बताता हूँ, पूरा प्रोग्राम खत्म होने दो, रिलैक्स होके सब बताएंगे. सरळ 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 सीधा मोठा वाला घ्या एकदम. आमचा भाव आम्हाला भेटायला आलाय, पनवेल वरून आलाय, समोर बघ कार्ती जॉब करून सगळं सोडून आलाय भेटायला फक्त. लेट्स गो. अरे काय, वेलकम टू माय ब्लॉग निसर्ग राजा. सौरभला कॉल करतो ऐक ना. अरे तुमचं कारण असं, आम्ही चाच नाही पेलो, कारण झाल्यानंतर चा पिया. अरे बापरे बापरे, थांबायला नाही पाहिजे होत रे. अरे तू बोलला ना फर्स्ट हाफ
सेकंड हाफ हां 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 अरे मुळे ते सर अरे सॉन्ग स्टॉप झालं ना त्याच्यानंतर त्याच्या डोक्यात काय आलं की आधी झालेला तो फर्स्ट हाफ नंतर झाला तो मग सेकंड हाफ नंतर त्याने दोन्ही पार्टला वेगवेगळं जज केलं असणार आहे कारण आपला डान्स तर म्हणजे पार्ट पार्ट असं काहीच नव्हता ना फर्स्ट हाफ किंवा सेकंड हाफ स्टार्ट टू एंड आपला एकच होता आणि एक ग्राफ आपला हळूहळू जाणार होता डान्सिंग मग एंटरटेनिंग मिक्स होत 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 हा लिंक तुटली सही सही वाटत बघ बघ म्हणजे तू बोलला की त्यांना त्यांना बघायला कोणाला जे म्हातारे वितारे येतात किंवा नॉन डान्सर येतात त्यांना बघायला काहीतरी चांगलं झालं होतं पाहिजे असं असं बोललं ना पण त्यांना बघायला आम्ही केलंच नव्हतं ना हा ना हा आम्ही अरे डान्सिंग पण दिलेलं होतं एंटरटेनमेंट पण दिलं हा तेच सर मी म्हणत होतो तो बोलला ना की अजून एंटरटेनमेंट पाहिजे वगैरे असं तसं पण हा फक्त एंटरटेनमेंट साठी नव्हतं केलं ना म्हणजे असं पूर्ण डान्सिंग पण दिसलं पाहिजे आता सगळे जण हिपहॉप करतात तिथे आता असं नाही वाटलं पाहिजे ना की हे कोण येतात फक्त एंटरटेनमेंट करतात कसं माहितीये त्याने बूस्ट केला दोन मिनिटं कसं आपलं हे झालं ना डान्सिंग झाली बरोबर एंटरटेनमेंट पण होती डान्सिंग पण होती आम्ही तेच बोलतोय तो सेकंड हाफ तो होता तो एंटरटेनमेंट होता बरोबर तर मग पूर्ण त्याने बघितलं असतं तर त्याला एंटरटेनमेंट डान्स हिपहॉप एंटरटेनमेंट सगळं दिसलं असतं हा पण त्याने मग वेगवेगळं बघितलं मग डान्सिंग वेगळं वाटलं त्याला हिपहॉप डान्सिंग वेगळं वाटलं आणि मग एंटरटेनमेंटचा डान्स वेगळा वाटला असं पण त्या ग्रुपला ना सगळे ओरडले माहितीये काय पब्लिक जागी झाली पोराची लई इच्छा होती एकदा फोटो मिळून दे मिला ला पप्पूचा कसं वाटतंय तुला मी गेले 3 दिवस त्याची पहिलीच होईल आहे पोराची मुंबई मध्ये पहिलीच होईल आहे होईल सवय हळूहळू गाड़ी में बैठ के करार जाने वाला हूँ 4 दिन से बाहर हूँ मैं अभी तक मैं इतनी मेहनत करता हूँ तो मैं आजकल के लोगों को देखता हूँ जो रील फेमस होने के पीछे पड़े पर रियल में फेमस नहीं होता पहिले डान्सर कम्युनिटी का नाम बहुत खराब होता है पहिलेच आपल्याला खूप जज करतात आपल्या कपड्यांमध्ये मुलींबरोबर नाचतो बाहेर असतो चरस घेतो गांजा घेतो हे चालूच असतं ठीक आहे तुझ्याबद्दल त्यांना कसं समजलं पोहोचला रत्नागिरी कधी नेक्स्ट मंथ मध्ये 8 तारखेला ओके संडेला चालेल का ते मुद्दाम असं पोस्ट करून नाही झोपलेत ते खरंच असं झोपलेत ट्रस्ट मी तुमची शपथ आता जो तुम्ही लाईक करणाऱ्या व्हिडिओला त्याची शपथ कॉम्पिटिशन वॉज लेट आणि आताच आम्ही शुभमला सोडलंय विरारमध्ये आता तो विरारवरून दादरला जाणार मग तिथून ठाण्याला जाणार मग तिथून पनवेलला जाणार बापरे आणि आम्ही आता विरारमध्येच आहोत तर आता आम्ही जाणार आहे निर्मलच्या घरी तिथे झोपणार 12 वाजता आम्हाला पुन्हा चर्चगेटला जायचं आहे कोल्हाबाला थोडी शॉपिंग करण्यासाठी नंतर बघू मरीन्सवरती सनसेट बघायचा प्लॅन झाला तर आणि मग रात्रीच्या ट्रेनने आम्ही पुन्हा रत्नागिरीला जाणार आणि एवढा पार्ट जो मी मराठी आता बोललोय त्याच्यावरनं मला वाटतंय की मराठीमध्येच ब्लॉग केला पाहिजे
कारण मराठी मध्ये ब्लॉग करताना विचार नाही करायला लागत की काय बोलायचंय, पण हिंदी मध्ये कसं होतं की आधी हिंदी बोलायच्या आधी त्याचा आधी मराठीमध्ये विचार करायला लागतो, मग ते विचार केलेलं मराठी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला लागतं, मग बोलायला लागतं, त्याचे पण दोन तीन टीक जातात. त्यापेक्षा मराठी बरं आहे आपलं. काय माहीत ह्याच्या पुढचे ब्लॉग मराठी देतील, एक वर्षानंतर ब्लॉग टाकतो ही गोष्ट वेगळी आहे, तरी पण मराठी माणूस आपली भाषा आहे. गुड मॉर्निंग. चला तुमचं गाव आलं रत्नागिरी. मालिक इसको रत्नागिरी पूछो रत्नागिरी. मालिक इसको रत्नागिरी पूछो रत्नागिरी रत्नागिरी रत्न 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 गिरी 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 इधर हाँ मालिक रत्न गिरी रत्नागिरी रत्न. ए उठा 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 हरलोय आपण. काय स्वप्न पडलं रे आपण हरलोय असं ना. आपण टाईट दिला होता रे सॉन्ग मध्ये बंद पडला नंतर कुत्र्याने पाय स्लिप झाला माझा. बाकी काय नाही रत्नागिरीत जायचं दिसतंय. एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी आहे ना ट्रेनला, दर ट्रेनला एवढी माणसं रत्नागिरीत जात आहेत ना. अरे माणसं जात आहेत कुठे आणि किती जाणार अजून, ही संपत का नाही? एवढी माणसं मुंबईला आली आहेत काय? मग आपण भाई मराठीत ब्लॉग करणार आहे आजपासून. अरे ही व्लॉगिंग म्हणजे मोठी काम आहे, मोठी काम आहे असंच विचार करतोय. तिथं रत्नागिरीत जायचं दिसतंय, आता किती माणसं येतात बाबरे. माणसं संपणार कधी? आपण याच्यानेच जाऊ. कशाने? स्लीपरने बसून. बसून वाट लागेल रे. नाही मग तेवढी सीट कम्फर्टेबल असते. बसून की झोपून बोलतोय तू? बसून रे. बसून मग तुला इथूनच मिळेल विरार वरून ईस्टला मनवेल पाडावरून असते ना. आणि मिळत तिकीट मिळत. किती असेल? 600 काहीतरी असत. अभितेना खर्च होही काय आहे तो जाऊ. होय जाऊ मस्त. पण आपल्याला खाली कपडे घेऊन परत यायला लागेल मग दादरला पण भेटेल ना. बँड्राला दादरला सगळीकडे असत तिकडे भेटेल. बरोबर. या गोष्टीवर विचार केला पाहिजे. पण कधी? उद्या सकाळी उठून गुड नाईट.